पलूस तालुक्यात श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तालुक्यात महिन्याला सरासरी तब्बल 208 लोकांना चावा घेऊन हे श्वान रस्त्यावर दिमाखात हिंडत आहेत. यात काही पाळीव तर भटक्या कुत्र्यांचा देखील समावेश आहे. भीक नको पण कुत्र आवर असे म्हणण्याची वेळ पलूसकरांवर आली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना भयंकर दुखापत झाल्याचेही निदर्शनास आलं आहे. काही दिवसांपूर्वी कुंडल तालुका पलूस येथे एका श्वानाने एकाच दिवशी 8 जणांना चावा घेतला. यातून काही जणांना गंभीर जखमा होऊन प्राथमिक उपचारानंतर सांगलीला दाखल करण्यात आले होते. पण भटक्या श्वानांची संख्या अचानक वाढलीच कशी हा प्रश्न अनुत्तरितच आहे. गेल्या काही वर्षात विदेशी प्रजातीचे महागडे श्वान पाळण्याकडे नागरिकांचा ओढा निर्माण झालाय. त्यात गैर काहीच नाही, परंतु श्वान मालकाने त्याची सर्वस्वी जबाबदारी घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे. या श्वानांच्या दैनंदिन आणि नैसर्गिक गरजा पूर्ण झाल्या तर त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील. रात्री अपरात्री त्याच्या भुंकण्याने इतरांना त्रास होणार नाही. एनिमल वेलफेअर बोर्डाच्या निर्देशानुसार कोणत्याही श्वानाला स्थलांतरित करायचे नाही. त्याचे लसीकरण वेळेत पूर्ण होणेही गरजेचं आहे. असे असताना श्वान प्रेमींकडून नियमावलींचा भंग केला जातोय. याशिवाय पलूस तालुक्यात बाहेरील ठिकाणाहून काही भटकी कुत्री सोडण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात सद्यस्थितीत असलेले पाळीव आणि भटके श्वान यांची गणना केल्यास त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, तसेच त्यांच्या उत्पत्तीवरही नियंत्रण ठेवता येईल. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, सनस्टार.